देशातील साखर उद्योगाला जीवदान देण्यासाठी केंद्र सरकारनं बुधवारी 8,500 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलंय. पण या पॅकेजमधील 5,800 कोटी रुपये इथेनॉल निर्मिती क्षेत्रासाठी वापरले जाणार असल्यामुळं केंद्र सरकारच्या या पॅकेजचा साखर कारखानदारांना काहीच उपयोग नाही, असं मत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं. पुढच्या वर्षीच्या गळीत हंगामात साखरेचं दीडपट उत्पादन वाढणार असल्यामुळं केंद्र सरकारनं आतापासूनच नियोजन करणं गरजेचं आहे, असंही मुश्रीफ यांनी नमूद केलं. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर कोसळल्यामुळं ऊस साखर उद्योग चांगलाच अडचणीत आलाय. हा उद्योग सावरण्यासाठी केंद्र सरकारनं बुधवारी साखर उद्योगासाठी 8,500 कोटी रुपयांचा बूस्टर डोस देऊ केलाय. शिवाय 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक निर्माण केला जाणार आहे. तसंच ऊस बिलाच्या फरकाची काही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पॅकेजमधील 4,500 कोटी रुपये इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी आणि 1,300 कोटी रुपये इथेनॉल प्रकल्पांना दिलेल्या कर्जाच्या व्याजासाठी वापरले जाणार आहेत. 1,200 कोटी रुपये बफर स्टॉकसाठी गोदाम भाडे विमा व्याज यासाठी वापरले जाणार आहेत. तर 1,540 कोटी रुपये 55 रुपये प्रतिटन गाळपाला अनुदान देण्यासाठी वापरले जातील. केंद्र सरकारच्या या भल्यामोठ्या पॅकेजची आज दिवसभर साखर उद्योगात चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. देशातील साखर उद्योग अडचणीत सापडल्यामुळं एकही बँक साखर उद्योगाला कर्ज देत नाही. बँकांनी साखर उद्योगाला डेंजर झोनमध्ये टाकलंय, त्यामुळं कर्जच मिळत नसेल तर शासनानं व्याज भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं मुश्रीफ यांनी नमूद केलं. व्याजाचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार असले तरी या पॅकेजचा थेट FRP साठी काहीच उपयोग नाही. ज्यांनी FRPs दिली नाही त्या कारखान्यांचं काय करणार, असा प्रश्न आमदार मुश्रीफ यांनी उपस्थित केला. आणि केंद्र सरकारनं बुधवारी जाहीर केलेलं साखर उद्योगाचं पॅकेज फसवं असल्याचा दावा केला. साखर कारखान्यांचं बद्दल काल केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यामध्ये 8,000 कोटी 8,500 कोटीचं ही निव्वळ धुळपेक आहे, कारण ह्याच्यामध्ये 5,000 कोटीच्या वर फक्त इथेनॉलसाठी आहेत, राहिलेले बफर स्टॉक आणि आपलं जे साखर निर्यात करणार होतं त्याचं अनुदान आहे. वस्तू इथेनॉल निर्मिती करायची झाली तर इन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळवायला 2 वर्ष लागतात, त्यानंतर बँका कर्ज देणार, फक्त हे 60% व्याज देणार आहेत. मला वाटते ही आकड्यांची धुळपेक आहे. याचा कोणताही परिणाम 22,000 कोटी जी थकलेली FRP आहे त्याला देण्यासाठी होणार नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार मुश्रीफ यांनी त्यांचं अभिनंदन केलं. आमचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना संसद रत्न दिलं, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो.